माहितच आहे की आता रक्षाबंधना सण येतोय, वेळ आहे अजून, पण एवढ्या आधी राख्या का घ्यायच्या? तर 2 वर्ष कोरोना होता आणि कोरोना नंतर आता सर्व सण सर्वच जण आनंदात साजरे करणार आहेत आणि सणांची सुरुवात ही आता राखीपासून होते. आज नागपंचमी आहे आणि राखीपासून सुरुवात होणार आहे. तर या राख्या घ्यायला मी इथे आलेली, पण राख्यांचे रेट पाहिले तर भयानक वाढलेले आहेत. त्यांना कारण विचारलं तर ते म्हणतात की GST आहे आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, त्याच्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे, त्यामुळे आम्हालाच या राख्या दुपटी तिपटीच्या भावाने आलेल्या आहेत. म्हणून मग त्यांनी मला सुद्धा जी 10 रुपयाची राखी होती सुरुवातीला, ती आता 30-40 रुपयाची राखी मिळत आहे. मैंने 12 दिन पहले राखी की दुकान लगाया था और ये राखी का माल अभी सब नया आया है. ये क्वालिटी का कॉटन का है, मोटो पतलू है, छोटा भीम है, बच्चों के लिए भी है, लाइट की राखी है. बाकी इतना है कि ये सब थोड़ा सा महंगा है राखी का, तो GST अगर लगने ज़्यादा तो ये जो राखी 10 रुपये की बेचते थे वो राखी 15 रुपये की 20 रुपये जैसी हो गई, बढ़ गए रेट बढ़ी है. और इसमें डिज़ाइन बहुत है इसके अंदर, ये स्टोन की राखी है, खड़े का राखी है, लटकन का राखी है, लुम्बी है, हर चीज़ अलग अलग है इसके अंदर, बहुत वैरायटी है इसके अंदर.